मित्र हो नमस्कार, आमच्या तानाजी पाटील पिशवीकर या शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण अशा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। मित्र हो, यापूर्वी आपण शैक्षणिक वर्ष 2023 मधील सेतू अभ्यासक्रमाच्या इयत्ता 10वी भूगोल विषयासाठी असलेल्या सलग 5 कृती पाहिल्या आहेत। आता पाहूया अर्थशास्त्राशी परिचय या घटकावर आधारित असलेली कृती क्रमांक 6। या कृतीचे क्षेत्र दिलेले आहे मानवी भूगोल। अध्ययन निष्पत्ती आहे आर्थिक परावलंबित्वाचे आकृतीबंध व आंतरजोड ओळखता येणे आणि पूर्वज्ञान जागृत करूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता? याचं उत्तर आहे शेती। 2, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? पहा याचं उत्तर ओइकोनोमिया। 3, अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते? याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ। पुढे कृती विचारलेली आहे, खालील माहितीवरून अर्थव्यवस्थेचे प्रकार लिही। यामध्ये अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, आपल्याला अर्थव्यवस्थेचे त्यावरून प्रकार लिहावायचे आहेत। यामध्ये 1, उत्पादनाचे घटक समाजाच्या मालकीचे असतात, मुख्य हेतू सामाजिक कल्याण असते, अशी अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था असते। 2, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते, नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध असतो, अशी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था असते। 3, उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते, मुख्य हेतू कमाल नफा मिळवणे असतो, अशी अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असते। पुढे सराव म्हणून आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये लिही असा प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये 1, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती। 2, लोकसंख्या। 3, व्यवसाय। 4, राजकीय सार्वभौमत्व। आणि 5, व्यवसाय। अशा प्रकारे आपल्याला ही वैशिष्ट्ये लिहिता येतील। मित्र हो, पुन्हा भेटू कृती क्रमांक 7 मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।